नमस्कार मराठी मंडळी, या आपल्या मराठी माणसांच्या मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जर अद्यापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बाजूला घंटीचं बटण दिसेल ते दाबायलासुद्धा विसरू नका. महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री हे प्रकाश आंबेडकर असतील अशी भविष्यवाणी केलेली आहे प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी. प्राध्यापक नामदेवराव जाधव हे महाराष्ट्राला ज्ञात असलेले एक लेखक आहेत, एक व्याख्याता आहेत आणि त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ ज्यांचा जन्म मातृतीर्थ सिंदखेड राजामध्ये झाला होता त्यांचे वंशजसुद्धा आहेत. आणि त्यांनी ही भविष्यवाणी केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या एका विधानसभेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून प्रकाश आंबेडकर हे उदयास येतील. त्यांनी काही आकडे, त्यामागचे कारणं, काही अनालिसिससुद्धा सादर केलेले आहे आणि ते नेमकं काय म्हटले होते ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी असं मत मांडलंय की 40 दिवसांमध्ये 40 लाख मतं घेण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीनं यश मिळवलेलं आहे. त्यासोबतच महाराष्ट्राच्या अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीला चांगल्या प्रकारे मतदान झालेलं आहे. आणि प्रकाश आंबेडकर यांची महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जी काही वेळोवेळी महत्वाची भूमिका राहिलेली आहे, मग त्यामध्ये मराठा समाजाचे जेव्हा क्रांती मोर्चे होत होते त्यावेळी काही इतर समाजाला भांडवल पुरवलं गेलं आणि मराठा समाजाच्या विरोधामध्ये प्रतिमोर्चे काढण्यासाठी भडकवण्यात आलं, त्यावेळी मराठा समाजाच्या विरोधामध्ये कसलेही प्रतिमोर्चे हे SC समाजानं किंवा OBC समाजानं काढू नये अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली होती. त्याचबरोबर नामदेवराव जाधव असंही म्हणतात की भीमा कोरेगाव हे प्रकरण प्रकाश आंबेडकर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळलं आणि दंगलीच्या उंबरठ्यावर उभा असलेला महाराष्ट्र त्यांनी तिथून परत आणला. आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतावर, त्यासोबतच महाराष्ट्रावर देखील एका प्रकारे जे उपकार आहेत त्याची परतफेड करण्याची आता ही खरी योग्य वेळ आहे, कारण बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जो न्याय मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही. आणि त्यामुळं विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा समाज हा वंचित बहुजन आघाडीसोबत जाईल आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री होतील अशी भविष्यवाणी प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी केलेली आहे. त्यासोबतच औरंगाबादचे हर्षवर्धन जाधव ज्यांचा की चंद्रकांत खैरे यांच्या पराभवामध्ये आणि इम्तियाज जलील यांच्या विजयामध्ये एक मोठा सिंहाचा वाटा आहे, त्या हर्षवर्धन जाधव यांनी असं स्टेटमेंट केलेलं आहे की महाराष्ट्र शासनानं जर मराठा आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावला नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीला मराठा समाज हा वंचित बहुजन आघाडीसोबत जाईल आणि मला वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्यासाठी तशी तळागाळातून मागणी सुद्धा येत आहे. आणि त्यामुळं मराठा समाजातील दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी, ज्यामध्ये नामदेवराव जाधव आणि हर्षवर्धन जाधव अशा दोघांचा उल्लेख आपण या ठिकाणी करतोय, त्यांनी मराठा समाज वंचित बहुजन आघाडीसोबत विधानसभेला जाईल असं सूचक विधान केलेलं आहे. आणि त्यापेक्षाही एक पाऊल पुढे जाऊन नामदेवराव जाधव यांनी अशी भविष्यवाणी केलेली आहे की प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील. तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. लवकरच घेऊन येऊ पुढचा अपडेट. तोपर्यंत जय महाराष्ट्र.